आज दिवाळी पाडव्यानिमित्त बारामती मधील शरद पवार यांचं गोविंद बाग घर गजबजून गेलंय. पवार कुटुंबियांना शुभेच्छा देण्यासाठी राज्यातील अनेक कार्यकर्ते शरद पवारांच्या निवासस्थानी दाखल झाले होते. दिवाळी पाडवा दरवर्षी पवार कुटुंबीय एकत्रित साजरी करतात. आज शुभेच्छा देण्यासाठी आलेल्या कार्यकर्त्यांची शरद पवार यांनी आस्थेनं विचारपूस केली आणि त्यांना शुभेच्छा दिल्या. त्यावेळी शरद पवार, अजित पवार, सुप्रिया सुळे, रोहित पवार आणि अजित पवार यांचे पुत्र पार्थ आणि जय पवार यांचीही उपस्थिती लक्षणीय ठरली आहे. दरम्यान आरआर आबांचे चिरंजीव रोहित पाटील यांनी आज बारामतीत गोविंदबाग इथे शरद पवार यांची पाडव्यानिमित्त भेट घेतली. त्यावेळी रोहित यांनी पवार यांचे पदस्पर्श करून आशीर्वाद घेतला तर सर्वांना दिवाळीच्या शुभेच्छा देत पवार साहेब 80व्या वर्षी देखील आम्हा तरुणांना प्रेरणादायी आहेत अशी प्रतिक्रिया दिली. एवढी अभूतपूर्व गर्दी पाहून मी भारावून गेलोय असं रोहित पाटील यांनी म्हटलंय. मी सर्वात आधी महाराष्ट्रातल्या सर्व लोकांना दिवाळीच्या हार्दिक शुभेच्छा देतो आणि आज मी पहिल्यांदाच गोविंदबागला आलोय. खरं तर इथली गर्दी बघितल्यानंतर वयाच्या 80व्या वर्षीसुद्धा साहेबांना जो प्रतिसाद मिळतोय तो प्रचंड अभूतपूर्व आहे आणि खरंच एक वेगळं रसायन साहेब हे महाराष्ट्राला मिळालेलं आहे आणि विकासाला वेगळी गती आजपर्यंत साहेबांनी महाराष्ट्राला दिलेली आहे. येणाऱ्या काळात सुद्धा अशाच पद्धतीच्या शुभेच्छा साहेबांबरोबर आहोत, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाबरोबर आहोत, एवढीच तुम्हा सर्वांना विनंती करतो आणि पुन्हा एकदा दिवाळीच्या शुभेच्छा देतो.